सेतु अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 कृतिपत्रिका 19 समजून घेऊया। शिकण्याचा समान अधिकार। लक्षात घ्या, तुम्ही सर्वजण शाळेत जाता। शाळेत आपण शिकण्यासाठी येतो, मित्रमैत्रिणी मिळवतो, एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, खेळ खेळतो, दबा खातो, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतो, सहलीला जातो, अशा अनेक गोष्टी आपण एकत्र करत असतो। वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्याची मजा घेता आली पाहिजे। पहा, आपण शाळेत आल्यावर एकमेकांच्या सोबत राहतो, सोबत डबा खातो, सोबत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतो, सहलीला जातो, अशा अनेक गोष्टी आपण एकत्र करतो। प्रत्येकाला शिकण्याची मजा घेता आली पाहिजे। शाळेत वेगवेगळी मुले मुली भेटतात, आपल्यापैकी काहींना दिसत नाही, ऐकू येत नाही, काहींना सहजपणे चालता येत नाही। या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या व विशेष असतात। त्यांच्या सहवासातून आपल्याला त्या समजतात। पहा, आपल्यापैकी काही मुलांना शाळेतील ऐकू येत नाही, काहींना सहजपणे चालता येत नाही, काहींना दिसत नाही, त्यांच्या गरजा पण वेगळ्या असतात आपल्यापेक्षा। आपण त्यांच्यासोबत राहिल्यामुळे आपल्याला त्या समजतात, त्यांच्या कुठल्या वेगळ्या गरजा आहेत। विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे। शासन या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते। आता या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना पण शिकण्याचा अधिकार आहे। शासन त्या मुलांसाठी काही योजना राबवते। आपण अशा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्यावे। खालील चित्राचे निरीक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की वर्गातील शिक्षण हे सर्वांना समान असते। पहा, चित्रात अनेक प्रकारची मुले दिसत आहेत, त्या सगळ्यांना घेऊन शिक्षक त्यांना शिकवत आहेत, म्हणजेच सर्वांना समान शिक्षण देत आहेत। त्या सर्वांना समान शिक्षणाची गरज असते। दुसरीकडे मुलींचे शिक्षण पण एक समस्या आहे। शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करते, मात्र घरी भावंडांना सांभाळणे, पाणी भरणे, घरकाम करणे ही कामे बहुतांश मुलींवर सोपवली जातात। त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते, बंद पडते। त्यामुळे मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे। सराव करूया। प्रश्न पहिला, वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा। अ, एकमेकांना मदत वाद केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। पहा, वाद हा शब्द आपल्यााला खोडावा लागेल। वाक्य तयार होईल, एकमेकांना मदत केल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते। ब, शाळेत आपल्याला वेगवेगळी एकसारखी मुले मुली भेटतात। पहा, एकसारखी हा शब्द इथे खोडावा लागेल। शाळेत आपल्याला वेगवेगळी मुले मुली भेटतात। शाळेतील मुले एकसारखी नसतात, तर ती वेगवेगळी असतात। दोन, प्रश्न दुसरा, विशेष गरजा असलेली मुले मुली तुम्हास भेटली तर तुम्ही काय कराल ते लिहा। उत्तर, विशेष गरजा असलेली मुले मुली आम्हाला भेटले तर त्यांच्या पालकांना त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना सांगू, त्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करू, शिक्षकांना या गोष्टीची माहिती देऊ। प्रश्न तिसरा, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना सुविधा शासन पुरवते, शिक्षकांशी चर्चा करून लिहा। उत्तर, अशा मुलांसाठी विशेष शिक्षकाची नेमणूक केली जाते, त्यांना शिष्यवृत्ती पुरवली जाते, त्यांच्यासाठी मदतनीसाची सोय केली जाते, अपंग विशेष अपंग साहित्य दिले जाते, विशेष पुस्तके उपलब्ध करून दिली जातात। प्रश्न चौथा, मुलींचे शिक्षण कोणकोणत्या कारणाने रखडते। उत्तर, भावंडांना सांभाळणे, विहिरीवरून पाणी भरणे, घरकाम करणे, अशा अनेक कारणांमुळे मुलींचे शिक्षण रखडते। प्रश्न पाचवा, शिकण्याचा समान अधिकार यावर घोषवाक्य बनवा। वर्गात ही घोषवाक्य भिंतीवर चिटकवा।
पहा मी इथे दोन घोषवाक्य बनवून दाखवले आहेत, तुम्ही स्वतः काही घोषवाक्य बनवायचे आहेत. एक, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. मुलगा मुलगी एक समान, दोघांना शिकवू छान. प्रश्न सहावा, तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्या मुलाने प्रवेश घेतला आहे, त्याला त्याच्या आधीच्या शाळेविषयी माहिती विचारा, शिक्षकांना लिहून पाठवा. पहा, त्याच्या शाळेविषयीची माहिती विचारायची आहे तुम्हाला आणि ती शिक्षकांना लिहून पाठवायची आहे. अधिक अभ्यासासाठी लिंक माझी आनंददायी शाळा, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही माझी आनंददायी शाळा याविषयी आणखी माहिती मिळवू शकता.